मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी वने आणि पर्यावरण याच्यावरती खूपच महत्त्वाचे काही तीस प्रश्न बघणार आहोत हा व्हिडिओचा या ठिकाणी पाचवा भाग असणार आहे जर आधीचे तुम्ही चार भाग बघितले नसेल तर ते भाग नक्की बघून घ्यायचे आहे परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आणि पोलीस भरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे वनरक्षक भरतीसाठी स्पेशल टेलिग्राम ग्रुप तयार कर करण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी डबल ओ अकॅडमीने खूपच महत्त्वाच्या तीस टेस्ट सिरीज तयार केलेल्या आहेत या टेस्टमध्ये या ठिकाणी वने आणि पर्यावरण जैवविधता या प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे सोबतच या ठिकाणी तुमचे जेवढे पण एका प्रश्नपत्रिकेमध्ये एकशे वीस प्रश्नांचा समावेश असणार आहे अशा एकूण तीस टेस्ट तुम्हाला फक्त दोनशे रुपयामध्ये भेटणार आहेत दिलेल्या नंबरवरती पेमेंट करून या ठिकाणी लगेचच तुम्ही या टेस्ट सिरीज मिळवू शकता आणि प्रॅक्टिससाठी तुम्ही वापर करू शकता याच्यामध्ये खूपच महत्त्वाचे आय एम पी संभाव्य प्रश्न काढलेले आहेत ज्याला कोणाला ही टेस्ट सिरीज खरेदी करायची असेल त्यांनी दिलेल्या नंबरवरती फोन पे करून या ठिकाणी गुगल पे करून त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर या टेस्ट सिरीजचा फायदा घेता येईल तर या ठिकाणी बघू शकता पहिला प्रश्न आहे वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती तर खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर होईल पर्यक्रमांक बी लेखामेंढा लेखामेंडा ही गड़ चुरोली, गड़ चुरोली या ठिकाणी वनहक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत आहे आणि ती गडचिरोली गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे हा देखील पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकतात पुढचा दोन नंबरचा प्रश्न आहे किनारपट्टीच्या प्रदेशात साधारणतः कोणत्या प्रकारची वने आढळतात तर योग्य उत्तर आहे पेर क्रमांक बघू शकता ए पर्याय क्रमांक ए म्हणजे या ठिकाणी बघू शकता कांदण कांदळ वने कांदळ वने आढळतात हे देखील लक्षात ठेवू शकतात पुढचा या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आधीच मागच्या व्हिडिओमध्ये देखील हा प्रश्न मी सांगितला होता विदर्भातील अवनी वाघिन हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी कोणती समिती नेमण्यात आली कोणती समिती नेमण्यात आलेली होती तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन एस एच पाटील समिती नेमण्यात आलेली होती या चौकशीसाठी पुढचा चार नंबरचा प्रश्न आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी एक ऑक्टोबर एक ऑक्टोबर हा दिवस जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो पुढचा पाच नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिला व्याघ्र प्रकल्प कधी सुरू करण्यात आला तर बघू शकता योग्य उत्तर होईल क्रमांक आहे बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे हे देखील लक्षात ठेवायचे आहे पुढचा सहा नंबरचा प्रश्न आहे तोरणमाळ वनउद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी प्रक्रमांक क्रमांक डी काय बघू शकता नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थित आहे तोरणमाळ वनउद्यान लक्ष लक्षात ठेवायचे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये स्थित आहे पुढचा सात नंबरचा प्रश्न कोणता आहे बघू शकता नाग कोलार सांड पेंच कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत या सर्व या ठिकाणी नद्यांच्या नावे आहेत या सर्व कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी या सर्व कन्हान कन्हान या नदीच्या उपनद्या आहेत वरील चार नद्या पुढचा सा आठ नंबरचा प्रश्न बघू शकता सर्वात जास्त संग संग वनांचे प्रमाण कोणत्या संघराज्यात आहे यापैकी कोणत्या संघराज्यात आहेत वनांचे प्रमाण तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या राज्यात असे देखील विचारले जाते कोणत्या जिल्ह्यामध्ये दे? असे देखील विचारले जाते या ठिकाणी प्रश्न असा आहे की कोणत्या संघराज्यात आहे कोणत्या संघराज्यात आहे तर योग्य उत्तर होईल क्रमांक डी लक्षद्वीप या संघराज्यामध्ये सर्वात जास्त वनांचे प्रमाण आहे तर सर्वांना कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी दोन प्रश्न आहेत तर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त वने आहेत सर्वात कमी वने कोणत्या जिल्ह्यात आहे सोबतच कोणत्या राज्यामध्ये सर्वात कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वने आहेत आणि सर्वात कमी कोणत्या राज्यामध्ये आहेत तुम्हाला जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी जास्त आणि राज्यामध्ये सर्वात कमी जास्त कोणत्या राज्यात आहेच आणि कोणत्या जिल्ह्यात आहे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे हा प्रश्न तुमच्यासाठी आहे तर पुढचा प्रश्न बहुशिकता नऊ नंबरचा प्रश्न आहे युनोद्वारे कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय वन वर्ष म्हणून साजरे करण्यात आले तर बहुशिकता योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी दोन हजार अकरा हे वर्ष वन वर्ष म्हणून साजरे करण्यात आलेले आहे तर पुढचा दहा नंबरचा प्रश्न कोणता आहे भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे यापैकी कोठे आहे भारतीय वन संशोधन संस्था तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक आहे डेहराडून डेहराडून या ठिकाणी स्थित आहे भारतीय वन संशोधन संस्था पुढचा अकरा नंबरचा प्रश्न आहे डॅश डॅश अधातू हा खोलीच्या तापमानावर द्रव स्वरूपात राहतो कोणता तर योग्य उत्तर होल क्रमांक बी ब्रोमेन हा धातू योग्य उत्तर ठरेल पुढचा बारा नंबरचा तुम्ही या ठिकाणी प्रश्न बघू शकता देशात जलवाहतुकीसाठी एकूण किती बंदरे कार्यरत आहेत हा खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे देशामध्ये जलवाहतुकीसाठी एकूण किती बंदरे कार्यरत आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए एकूण चोपन्न एकूण चोपन्न बंदरे कार्यरत आहेत तर पुढचा प्रश्न या ठिकाणी वनरक्षक भरतीला शंभर टक्के हा प्रश्न विचारला जातो पर्यावरणवादी पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे चिपको आंदोलन कधी सुरू झाले तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असा विचारला जाईल की चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे तर वृक्षतोड बंदीवरती समा या ठिकाणी संबंधित आहे चिपको आंदोलन परंतु या ठिकाणी ते कोणी केले होते तर सुंदरलाल बहुगुणा यांनी केले होते हे देखील लक्षात ठेवायचे परंतु ते कधी सुरू झाले कधी सुरू झाले असा प्रश्न या ठिकाणी आहे तर, तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी एकोणविसशे चौऱ्याहत्तर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला हे आंदोलन सुरू केले होते सुंदरलाल बहुगुणा यांनी तर पुढचा या ठिकाणी पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर काय दिलेला आहे बघू शकता एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात कशाच्या आधारावर आधारावर निश्चित केले जाते एखाद्या वृक्षाचे वय तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए या ठिकाणी बघू शकता बुंध्यावरील वलये मोजून या ठिकाणी बुंध्यावरील वलये मोजून एखाद्या वृक्षाचे या ठिकाणी वय निश्चित केले जाते किंवा वय काढले जाते पुढचा सोळा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर काय आहे बघू शकता झाडांची पाने कोणत्या द्रव्यामुळे हिरवी दिसतात झाडांची पाने कोणत्या द द्रव्यामुळे हिरवी दिसतात तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी क्लोरोफिल क्लोरोफिल मिळेल या ठिकाणी झाडांची पाने हिरवी दिसतात हा प्रश्न देखील तुम्हाला वनरक्षक भरतीमध्ये आलेला बघायला भेटेल पुढचा प्रश्न बघू शकता प्रश्न कोणता आहे गोरेवाडा गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोठे आहे यापैकी कोठे आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय कोठे आहे तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए पर्याय क्रमांक ए बघू शकता नागपूर नागपूर या ठिकाणी स्थित आहे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता अठरा नंबरचा प्रश्न काय आहे बघू शकता दुर्बिणीशिवाय दिसणाऱ्या सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता विना दुर्बिणी म्हणजे या ठिकाणी दुर्बिणीशिवाय दिसणारा सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तर योग्य उत्तर होईल क्रमांक सी पर्यामांक सी म्हणजे शुक्र ग्रह या ठिकाणी योग्य उत्तर ठरेल हा पृथ्वी या ठिकाणी सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह आहे शुक्र ग्रह तर पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे सर्वात देशात सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे तर योग्य उत्तर उत्तर सर्वांना माहीत असेल मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त वनक्षेत्र आहे याचे पुढचा प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न आहे मालदीव हा देश किती बेटांपासून निर्माण झालेला आहे मालदीव मालदीव हा देश किती बेटांपासून निर्माण झालेला आहे तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक बघू शकता सी पर्याय क्रमांक सी म्हणजे एक हजार दोनशे बेटांपासून मालदीव हा देश या ठिकाणी निर्माण झालेला आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे एकवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी वनरक्षक भरतीला विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रात सर्वात जास्त वनांचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे कोणत्या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वनांचे क्षेत्र तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी सर्वांना माहीत असेल गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनांचे क्षेत्र आहे आणि सर्वात कमी सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यात आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न बावीस नंबरचा प्रश्न शकता महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा महिना डॅश डॅश आहे महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा जिल्हा या ठिकाणी महिना कोणता आहे तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे ऑक्टोबर महिना हे योग्य उत्तर आहे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी प्रश्न खूपच महत्त्वाचा प्रश्न काय बघू शकता पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे पेट्रोलमध्ये मिसळले जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवितात कशापासून बनवितात तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी बघू शकता ऊस ऊसापासून हे बनविले जाते पुढचा प्रश्न आहे चोवीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते महाराष्ट्रात या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए ताडोबा पर्या क्रमांक बघू शकता ए ताडोबा राष्ट्रीय उद्यान सर्वात मोठे आहे पंचवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न काय आहे तर हे पंचवीस नंबरचा प्रश्न बघण्या तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की जी आपले महाराष्ट्रातील जे सहा राष्ट्रीय उद्यान आहे किती सहा राष्ट्रीय उद्यान आहे त्याच्यावरती पूर्णतः पूर्णतः संपूर्ण टॉपिक वाईज व्हिडिओ बनवला जाणार आहे राष्ट्रीय उद्यानाची संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली जाणार आहे त्यासाठी वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे पंचवीस नंबरचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता ठाणे जिल्ह्यास कोणत्या समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे या ठिकाणी बघू शकता ठाणे जिल्ह्यास कोणत्या समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे उत्तर सर्वांना माहीत पाहिजे तर योग्य उत्तर होईल क्रमांक ए अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे ठाणे या जिल्ह्याला तर पुढचा या ठिकाणी सव्वीस नंबरचा प्रश्न आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य कोठे आहे यापैकी कोठे आहे महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य चार प्रये तुमच्यासमोर दिलेले आहेत तर योग्य उत्तर होईल क्रमांक बी पर्या क्रमांक बी बघू शकता मालवण मालवण हे या ठिकाणी महाराष्ट्रात एकमेव सागरी अभयारण्य आहे याच्यावरती शंभर टक्के शंभर टक्के प्रश्न विचारला जातो वनरक्षक भरतीला तर पुढचा महत्वाचा प्रश्न बघू शकता भारताच्या पश्चिम किनारपट्टीला भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत डॅश डॅश आहे कसा आहे योग्य उत्तर होईल पर्यक्रमांक बघू शकता ए पर्याय क्रमांक ए काय आहे तर बघू शकता समांतर समतर आहे म्हणजे समांतर आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात पुढचा या ठिकाणी अठ्ठावीस नंबरचा प्रश्न कोणता आहे बघू शकता एकोणावीसशे साठ साली महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग होते एकोणावीसशे साठ म्हणजे एक मे एकोणावीसशे साठ रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेस या ठिकाणी महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते तर योग्य उत्तर आहे प्रक सी पर्याय क्रमांक सी म्हणजे या ठिकाणी बघू शकता त्यावेळेस सध्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चार प्रशासकीय विभाग होते आणि सध्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तर एकूण सध्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि या ठिकाणी त्यावेळेस ज्यावेळेस महाराष्ट्राची स्थापना झाली आता एकूण छत्तीस जिल्हे आहेत त्यावेळेस किती छत्तीस किती जिल्हे होते तर त्यावेळेस सव्वीस जिल्हे होते हे देखील तुम्ही लक्षात ठेवू शकतात पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न कोणता आहे सामान्यपणे इलेक्ट्रिक बल्बमध्ये कोणता गॅस भरलेला असतो कोणता गॅस भरलेला असतो इलेक्ट्रिक बल्बमध्ये तर योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी बघू शकता नायट्रोजन नायट्रोजन हा गॅस भरलेला असतो या ठिकाणी बघू शकता तीस नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सार्वजनिक सेवा कायदा अधिकार दोन हजार पंधराच्या अंतर्गत आयुक्त किंवा मुख्य आयुक्तांना बडथर्प करण्याचे अधिकार कोणाजवळ आहेत हे अधिकार कोणाला आहेत तर योग्य उत्तर आहे पर्यक्रमांक बघू शकता ए पर्याय क्रमांक ए बघू शकता राज्यपालाला हे अधिकार आहे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे तर पुढचा प्रश्न बघू शकता भारतातील सर्वात मोठे सर्डन बर्डविंग सर्डन बर्डविंग आणि सर्वात लहान जेऊल फुलपाखरू महाराष्ट्रात कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये आढळते तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत बघू शकता नवेगाव राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान असे तुमच्यासमोर चार पर्याय दिलेले आहेत आणि जो हा एकतीस नंबरचा प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे अशाच प्रकारचे रोज अपेक्षित संभाव्य प्रश्न बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच बेलायकून ऑन करायचा आहे आणि वनरक्षक दलाच्या संपूर्ण तयारीसाठी वनरक्षकचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप तयार करण्यात आलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्कीच जॉईन करून घ्यायचा आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये